आताच आम्ही तुमचं सादरीकरण पाहिलं, तुमचं शीर्षक फार वेगळं आणि खूप चांगले कॉन्सेप्ट वाटले. काय सांगाल तुमच्या शीर्षकाबद्दल, डिस्टोपिया नेमकं काय? अच्छा, डिस्टोपिया म्हणजे एका सुंदर जगाचं इल्युजन. आम्ही ही गोष्ट अशा प्रकारे मांडतोय की भविष्यातील वास्तव आणि वर्तमानातील कल्पना या दरम्यानची ही गोष्ट. तर आम्ही एक वेगळं वर्ल्ड सेट करून ही एकांकिका सादर करतो की तिसरं विश्वयुद्धानंतर आपला देश किंवा आपलं जग कसं असेल त्याबद्दलची ही गोष्ट आहे. वेगळ्या जगाची संकल्पना तुम्ही मांडली, पण त्या वेगळ्या जगाची संकल्पना मांडत असताना वर्तमानातले काही संदर्भ तुम्हाला घ्याविषयी वाटले का? म्हणजे तुम्ही आता ज्या जगात जगतोय, आपण ज्या शतकात जगतोय, तुम्ही पुस्तकांचा मुद्दा मांडला, तुम्ही एक हुकुमशाहीचा मुद्दा मांडला एकंदरीतच, तर तुम्हाला वाटतं का की तुमचा विषय आणि आताचा समाज याच्यात काही ताळमेळ साधलेला दिसतो का तुम्हाला? बरं, तुम्ही हा प्रश्न विचारला त्यातच उत्तर आहे की तुम्हाला हे योग्य वाटलं की आम्ही ताळमेळ साधलेला आहे. सो ऑफकोर्स आत्ताच्या वर्तमानाच्या गोष्टींवरती आम्ही हा ताळमेळ साधून भविष्य कसं असेल हे दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पुस्तकांच्या संदर्भानं तिथं बोलते केलंय आणि जी लोक पुस्तकं वाचतात त्यांना तुम्ही टर्माइन्स म्हणून संबोधले. नेमकी टर्माइन्स आपण कोणाला म्हणू शकतो, काय नेमकं सांगाल? टर्माइन्स म्हणजे वाळवी. वाळवी ही चांगल्या झाडाला आतून पोखरून काढते. सो तसंच देशाला आतून पोखरणाऱ्या लोकांना त्या लोकांनी टर्माइट्स असं नाव दिलेलं आहे. आणि जर लेखक टर्माइट आहेत, ह्याचा अर्थ लेखक तुमच्या विचारांना जास्त पसरण्यासाठी उपाय देत आहेत, म्हणजे तुम्हाला सांगतात की विचार तुमचे वाढवतात पुस्तकं. सर ती जर ती बंद झाली तर तुमचा देश किंवा तुमची सत्ता किंवा तुमचं राजकारण हे आतून पोखरलं जाणार नाही, याबद्दल लेखकांना टर्माइट. मग आता जे आपण जे उदाहरण दाभोळकर असतील, गौरी लंकेश असतील, ही लोक सुद्धा कोण्या व्यवस्थेसाठी टर्माइट्सच होते का असं आपण म्हणू शकतो का? या लोकांना सुद्धा कुणीतरी टर्माइट समजत होता का जर असेल? इट डिपेंड्स, कारण मी त्या विचाराने मी त्यांना कधी बघितलं नाही, तर कोण बघत असेल तर आढळून. हा, म्हणजे ती लोक तर परिवर्तनवादीच होती, पण जर त्यांच्याबरोबर जर असं काही घडलं असेल तर मग जसं आपल्या नाटकात एक व्यवस्था अशी होती. बघा, मी एक त्याच्यामध्ये एक संदर्भ दिलेला आहे की तुकारामांची अभंग आता बुडवली गेली. बरोबर, पण ती तरली. बरोबर, कारण ती लोकांनी पाठ करून ठेवली होती. सो असे बरेच रिबेल होतील, बऱ्याच गोष्टी होतील, बट ती जे आपले विचार आहेत किंवा ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या कशा ना कशा काही ना काहीतरी मार्ग काढून तरत राहणार, त्या पुढे जात राहणार, त्याला तुम्ही काहीही करून थांबवू शकत नाही. बरं, एक नाटकाच्या पलीकडचा एक अँगल असा होता नाटकात की एका मिनिटासाठी, एका वेळेसाठी एक पुरुष म्हणून जो तुमचा नाटकातला नायक आहे तो एका म्हणजे एका स्त्रीवर काही वेळ वर्चस्व प्रस्थापित करायचा प्रयत्न करतो, म्हणजे त्याचा विचार लादण्याचा प्रयत्न करतो, तर तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय. अशा संदर्भानंच आता एक बॉलिवूडमधला खूप मोठा चित्रपट आलाय, त्याला सध्या ट्रेंडिंगमध्ये अल्फा मेल पण आपण अल्फा मेल म्हणून पण बरेच लोक संबोधत आहेत. तर नेमकं तो ती जी कन्सेप्ट आहे, तो जो ट्रेंड एक सध्या आपल्या समाजात चाललाय, त्या ट्रेंडबद्दल तुमचं काय म्हणाल, तुम्ही काय म्हणाल असा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. ती ट्रेंड असंच मला नाही वाटत. सी, आजकाल रिअलिस्टिक गोष्टी किंवा जे जगामध्ये घडते तेच आपण रेप्लिकेट करतो, आणि आर्ट हे तेच आहे, कुठलेही आर्ट जे घडतंय तेच रेप्लिकेट होतं. सो जे आहे तेच त्या लोकांनी रेप्लिकेट केले, फक्त तो मास मूवी म्हणून रेप्लिकेट केले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.